¡Huyendo! ¡Quítate la voz! 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 भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा ठाणे शहरातर्फे जे जितेंद्र आव्हाड साहेबांनी महाडमध्ये मनुस्मृती जाळायला गेले पण त्याला हे कळलं नाही की मनुस्मृतीच्या बाजूला त्याचा पोस्टर होता. मनुस्मृती त्यांनी जाळायला पाहिजे, आम्ही आमचा त्याचा काही विरोध नाही. मनुस्मृती भूक असतात ते त्यांनी जाळायला पाहिजे होती, पण त्याला स्वतःला माहीत होता की बाबासाहेबांचा त्याच्यामध्ये फोटो आहे आणि ते फोटो त्यांनी जाणवून जाळला आहे. आणि त्यांच्यासोबत त्याचे कार्यकर्ता आला होता, कार्यकर्ता बोलतोय त्यांना अरे साहेब त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे फोटो आहे, तरी त्यांनी ऐकलं नाही. ॲक्च्युली आव्हाडांना सर्वांना माहिती आहे की त्याला महाराष्ट्रामध्ये न्यूजवरती राहायची एक सवय झालेली आहे. ते 6 महिन्यामध्ये असं काहीतरी काम करतात जेणेकरून पुरे हिंदुस्थान आणि महाराष्ट्रामध्ये त्याला ओळखला पाहिजे. ते प्रत्येक कामाला काही ना काहीतरी करतात. ते बाबासाहेबांची नकल करायला गेले, अरे बाबासाहेबांची नकल कोणी करू शकतो का? बाबासाहेब तुम्ही नकल करतात, नकल करता करतात तुम्हाला अक्कल कुठे आहे की तुम्ही बाबासाहेबांच्याच पोस्टर फाडतात आणि त्याला पायाखाली काढतात? म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चामार्फत त्यांचा तीव्र निषेध करत आहोत. आणि शासनाला, महाराष्ट्र शासनाला आमची अशी विनंती असेल की त्यांच्यावरती ॲक्टोसिटी ॲक्ट कलम अंतर्गत त्याची कारवाई करा. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला संविधानात बसवलं आहे, आज जाती जमातीच्या लोकांना न्याय दिला आहे, ज्यांनी स्वतःच्या चपला झिजवून त्यांच्या सगळ्या संसाराची वाट लावून ज्या लोकांना एक स्थिर जागा दिलेली आहे त्यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्या व्यक्तीने जे केलेलं आहे बाबासाहेबांचं पोस्टर फाडण्या इतकी त्यांची लायकी नाही आहे. आज बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी देव व्यक्ती आहे, आम्ही त्यांना पूजतो आणि त्यांनी आमच्या देवाचा अपमान केला आहे हे आम्ही कधीही मान्य करणार नाही. निषेध केलेला जात आहे कारण का तो निषेध केलाच पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांनी शारीरिकदृष्ट्या जी मनुस्मृती दहन केली आहे त्याचं ठीक आहे, पण त्यांच्या मनातला मनू कधी जाणार हेच आम्हाला माहीत नाही. या राष्ट्रवादी काँग्रेसनी सतत मागासवर्गीयांवर आणि बौद्ध समाजावर अन्यायच करायचंच काम केलेलं आहे. त्यांनी सर्वात पहिलं आपला डोक्यातला मनुवाद काढावा, त्याच्यानंतर हिंमत करावी की बाबासाहेबांनंतर मनुस्मृती दहन करायची, तेवढंच मी त्यांना सांगेन. आणि याच्या पुढे कुठलंही असं कृत्य करताना नाही तर आंदोलन करताना आपलं डोकं आणि आपलं शरीर साबूत ठेवावं. आणि महामानवाबद्दल कुठलंही आंदोलन करताना त्यांनी आपल्या डोक्यावर आणि आपल्या शरीरावर ताबा ठेवावा, एवढीच ही विनंती करेन मी त्यांना.